तुम्ही बस करणार आहे कॉमेंट्री कोणत्या लावलं तुम्हाला चुकरा आज काही लोकांनी अमरावतीमध्ये दुग्धग्रहणासाठी वडा इथे दोन दुग्धग्रहांवर अत्यंत निंदनीय अशा पद्धतीने पत्रफेक केलेली आहे, दगडफेक केलेली आहे. त्याच्यामध्ये काही लोक अत्यंत दुर्दैवानं तर लागलेलं सुद्धा आहे. अत्यंत पवित्र अशा तथागताच्या मूर्तीचा हात सुद्धा तुटलेला आहे. हे खरं म्हणजे अत्यंत अशोभनीय आहे आणि त्या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो आणि पोलिसांनी ताबडतोबीनं या बाबतीमध्ये कारवाई करावी आणि आरोपींना ताबडतोबीनं अटक घेतलीच पाहिजे. ही आमची आंबेडकरी जनतेची मागणी आहे आणि जर होणार नसेल तर आम्हाला आंदोलन करावं लागेल. त्याच्यानंतरची सर्वस्व जबाबदारी ही पोलिसांची असेल हे मी ते स्पष्टपणे सांगू इच्छितो. आणि आताच मी या इथे कमिशनर रेड्डी यांना भेटून आलोय. त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही ऍक्शन घेतो. त्यांना सांगितलं ताबडतोब ऍक्शन घ्या कारण हा प्रकरण म्हणजे अत्यंत म्हणजे राजकीय काहीतरी याच्यामध्ये खेळ दिसते. कारण एखाद्या मृत्यूवेळा हल्ला होईल, दोन दोन मृत्यूवेळा हल्ला होतो तर बाबासाहेब आंबेडकरांचं 80 फुटांचं कटआउट फाडण्यात येतं. हे म्हणजे प्री प्लॅन केलेला हल्ला आहे आणि त्या सर्व गोष्टी पोलिसांनी तपासात घेऊन याचे जे प्रमुख आरोपी आहेत आणि त्याचबरोबर आहुजा नावाचा जो प्रतिनिधी म्हणून असलेल्या पेपरचा मालक आहे आणि संपादक आहे ज्याने खोटी बातमी छापलेली आहे की रामनवमीवर हल्ला झाला आणि पोलिसांनी लाठीचार्ज केला तर त्यालाही पोलिसांनी अटक करावी. जेणेकरून अशा पद्धतीने बातम्या पसरवणारे खोट्या बातम्या देणार नाही अटक झाली पाहिजे असं आमची मागणी.